आज जगात एकात्मित उपचार पद्धतीला मागणी आहे. आधुनिक ज्ञानासोबतच आयुर्वेदिक ज्ञानाचा उपयोग करून परिपूर्ण स्वास्थ्य देण्याकरिता उपचार व्हायला हवेत. भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये आयुर्वेदाचे नेत्रतज्ञ तसेच नाक कान घसा चिकित्सक सहकार्य करून भारतीयांचे निरोगी आरोग्य करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. या माध्यमातून आपण एकात्मिक उपचार पद्धतीमध्ये जगात सर्वोत्तम ठरू शकतो असे प्रतिपादन केंद्रीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे महासंचालक डॉक्टर के.एस.ध यांनी केलं. दी असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे महाराष्ट्रातील आयुर्वेदातील नेत्रतज्ञ कान नाक घसा तज्ञाची सिंजरी 2016 ही 15वी राज्यस्तरीय परिषद बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित करण्यात आली होती. दी असोसिएशन ऑफ शलाकीचे नामत संपादक डॉक्टर दिलीप पूर्णिक, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडिया मेडिसिनचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे आयुर्वेदिक विभागाचे डीन डॉक्टर सतीश डुमरे, शल्कीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संगीता साळवी, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पवार, समन्वयक डॉक्टर अभिजित अर्गे, सचिव डॉक्टर राजेंद्र लोहारे, डॉक्टर संतोष मुंडे, डॉक्टर पारस शाह इत्यादी उपस्थित होते. नेत्रविकार कान नाक घसा याविषयी डॉक्टरांच्या दृष्टिकोन तपासणीकरिता आवश्यक गोष्टी, नवे तंत्रज्ञान, रुग्ण आणि व्यवसायाशी निगडीत असलेल्या कायदेविषयक बाबी अशा विविध गोष्टींवर व्याख्याने आणि चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आयुर्वेदातील नेत्रतज्ञ त्याचप्रमाणे कान्ना घसा तज्ञ यांची ही 15वी परिषद आहे. दी असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र ब्रांच यांनी ही आयोजित केलेली आहे. या संपूर्ण परिषदेचा उद्देश आपण या ठिकाणी असा सांगू शकतो की जग जरी कितीही पुढं गेलेलं असलं तरी काही डोळ्यांचे आजार, काही नाक घशांचे आजार असे आहेत की त्याला ह्या संपूर्ण मॉडर्न सिस्टीम ही एक ठराविक स्टेजपर्यंत उपचार करू शकते. या उपचारानंतर तिथून पुढचे जे उपचार आहेत ते थांबलेले असतात आणि मग अशा रुग्णांना अंधत्वाकडे जाण्याशिवाय किंवा बहिरेपणाकडे जाण्याशिवाय कुठलाही उपाय राहत नाही. अशा काही रुग्णांचं ज्यावेळेला आपण परीक्षण केलं त्यावेळेला असं लक्षात आलं आमच्या की ह्या सर्व रुग्णांवर आपण आयुर्वेदीय पद्धतीने उपचार जर केले तर असे जे अडलेले रुग्ण आहेत अशांवर आपण चांगल्या पद्धतीने चिकित्सा करू शकतो. त्यांचं अंधत्व जे त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे आलेलं आहे ते आपण या आयुर्वेदीय चिकित्सेप्रमाणे टाळू शकतो. त्यांचा बहिरेपणा जो आहे तो आधुनिक उपचार पद्धती एका मर्यादापर्यंतच रुग्णांवर उपचार करू शकते. रुग्णांना येणारं अंधत्व, बहिरेपण हे थांबवण्यासाठी या पद्धतीत मर्यादा आहेत. परंतु आयुर्वेद आणि आधुनिक औषधशास्त्राच्या समन्वयातून योग्य उपचारण या व्याधी दूर करता येतील. अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती, विविध विषयातील सुरू असलेले संशोधन आणि कायदेशीर मार्गाने वैद्यकीय मार्गदर्शन करणे हा या परिषदेचा उद्देश होता. परिषदेच्या निमित्तानं निदानासाठी लागणारी विविध उपकरणे, सर्जनासाठी लागणारी विविध शस्त्रे आणि समाज उपयोगी आरोग्यविषयक उपक्रमांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. दी असोसिएशन ऑफ शालाकीज, इसका असोसिएशन ऑफ शालाकीज मतलब जो भारतीय चिकित्सा पद्धति आयुर्वेद में नेत्र चिकित्सक, ENT चिकित्सक और दंत चिकित्सक, ये तीनों ही स्पेशलिटी के डॉक्टर्स का एक संगठन है जिसका उद्गम स्थान पुणे है. तिलक आयुर्वेद महाविद्यालय में इस संस्था का स्थापना हुई और पूरे देश में इसके इस समय 500 से ज़्यादा डॉक्टर जो हैं वो सदस्य हैं और हर प्रदेश की अपनी अपनी एक स्टेट यूनिट है. ये एसोसिएशन अपने अपने स्टेट लेवल पर साल में एक बार इस विज्ञान में इन तीनों विषयों में होने वाली नई जो उपलब्धियाँ हैं उनके बारे में अपने अनुभव जो हैं वो एक दूसरे के साथ बाँटते हैं. चिकित्सा विज्ञान में दुनिया और देश में हो रहे अलग अलग जो प्रयोग हैं और अनुसंधान हैं उनको एक दूसरे के साथ बांटते हैं और नई नई चीज़ों को एक दूसरे के सामने रखते हैं जिससे लोग इससे चिकित्सा विज्ञान के ज्ञान से परिचित होते रहते हैं. आज जो देश और विदेश में जो मांग है वो इंटेग्रेटिव हेल्थ केयर, यानी हमारे को समग्र स्वास्थ्य के लिए हमारे को क्या आवश्यकता है, कौन सी चिकित्सा पद्धति है जो हमें पूर्ण स्वास्थ्य या वेलनेस दे सकती है, तो इसके लिए आयुर्वेद की तरफ सभी दुनिया के लोगों का झुकाव है. और ये एसोसिएशन तो विविध वैद्यकीय विषयांवरील संशोधनापर निबंध पोस्टरच्या माध्यमातून सादर करण्यात आले. परिषदेला राज्यभरातून 390 डॉक्टर उपस्थित होते. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.